बातमी कोयना परिसरात दमदार संततधार पर्जन्यवृष्टी होत राहिल्यानं निसर्गानं हिरवा शालू परिधान केलाय. सर्वत्र हिरवाई नटलेली आहे. ओझरडे येथील उंच कड्यांवरून कोसळणारा नयनरम्य धबधबा तसेच हुंबरळी येथून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर उतरलेले ढग हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली आणि कोकणच्या भूमीबरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातील पर्यटकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, वाई, कास, पाचगणी बरोबर आता पाटण तालुक्यातील ओझरडे धबधबा देखील पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. वर्षा सहलीचं जर तुम्ही नियोजन करत असाल तर नक्कीच कोयना नगर पर्यटनाला भेट द्या. कोयना नगर पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर नवजा गावाच्या हद्दीमधील ओझरडे येथील धबधबा पर्यटकांचं खास आकर्षण बनत चाललं आहे. शेकडो मीटर उंचीवरून कोसळणाऱ्या दुधासारख्या फेसळणाऱ्या धबधब्याच्या 3 धारा जणू लांबून रेशीम वस्त्रासारख्या दिसत आहे. वरून पडणारा पाऊस, वृक्षांच्या पानावरून ठिबकणारे पाण्याचे थेंब, ओलेती पांघरून धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आतुरलेले पर्यटक हे सर्व बघितल्यानंतर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आजही तरुणाई मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत आहे. कोयना नगर पासून साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर नवजा येथे असलेला हा धबधबा तरुणाईचं मन वेधत आहे. साधारण 790 फूट उंचीवरून दुधाळ कोसळणारा धबधबा हा त्रिमुखी असल्यानं पर्यटकांची ओढ या ठिकाणी वाढतीये. सहू बाजूंनी हिरवागार नटलेल्या निसर्गाच्या कुशीत अनेक छोटे मोठे धबधबे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत येथे स्वयंसेवक आणि दिशादर्शक फलक देखील उपलब्ध आहेत. प्रवेशद्वारापासून ते धबधब्यापर्यंत जाण्यासाठी या महत्वपूर्ण सूचनांचा उपयोग होतो. येथे येणारा पर्यटक हा दरवर्षी नवीन असतो. मुळातच दुचाकी स्वार पर्यटक हा कोयना नगरला येतानाच भिजत येत असतो, तर या ठिकाणी चारचाकीतून येणारे पर्यटक येथे आल्यावर धबधब्यात पडणाऱ्या पाण्यातील तुषारातून भिजण्याचा मनमुराद आनंद घेत असतात. धबधब्याच्या शेजारी अनेक छोटी मोठी पर्यटन स्थळं देखील आहेत. नेहरू स्मृती उद्यान तसेच प्राचीन रामगड हे देखील पर्यटकांना आकर्षित करत आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी जरा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पर्यटकांची मागील वर्षी लाखोच्या संख्येने जे उपस्थित होती ते आता हजारोच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येतात. आणि आम्ही सुरक्षेसाठी दरवर्षीप्रमाणे आमचे वन विभागाचे तर्फे वनरक्षक, त्याच्यावर वनपाल आणि इतर आमचे 10 स्वयंसेवक ट्राफिक वगैरे सर्व म्हणजे वरती पाण्याच्या ज्या लोकांना जे चांगले मार्गदर्शन करण्यासाठी. जर तुम्ही अद्याप या ठिकाणी आला नसाल आणि धबधब्याच्या शोधात असाल तर हमखास कोयना पर्यटनाला नक्की भेट द्या. MBN साठी शशिकांत सूर्यवंशी, कोयना नगर, सातारा.